मित्रो नमस्कार. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की जे भारत सरकार असेल किंवा जे भारत सरकार महाराष्ट्र सरकारमधील जे इंटेलेक्चुअल लोक असतील, म्हणजे जे ज्यांना की आपण हुशार लोक म्हणतो, जे की शेतकऱ्यांच्या पॉलिसी तयार करत आहेत, हे गेली 60-70 वर्ष शेतकऱ्याच्या डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंटसाठी पॉलिसी तयार करत आहेत, तरी देखील आपला शेतकरी आत्महत्या करत आहे. तर त्यातली मुख्य दरी असे मला वाटते, जरीही शेतकऱ्याची पोरं IAS झालेली असतील किंवा पुढारी झालेली असतील, तरी कालांतराने ते बदलतात. दुसरी गोष्ट, पॉलिसी मेकिंग करत असताना ग्राउंड फ्लोरच्या रियालिटीज, म्हणजे शेतकऱ्यांना खरे प्रश्न काय धजावत आहेत किंवा काय त्यांना फेस करत आहेत, हेच त्या पॉलिसी मेकिंग माणसाला कळते का नाही, यात मला शंका वाटते. तिसरी गोष्ट, इतक्या प्रयत्न करूनही आपल्या शेतीमालाला सध्या कुठल्याच भाव नाही. फक्त येणारं सरकार हे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, त्यांना त्यांचे वेगवेगळे अनुदान पाठवणे त्यांच्या खात्यावर आणि त्यांना मतासाठी भुलवणे, एवढा एकमेव कार्यक्रम करायलेले आहेत. साधी गोष्ट आहे की शेतकऱ्याच्या मालाला जर तुम्ही चांगला भाव दिला तर शेतकऱ्याला बाकी कुणाचीच कशाचीच गरज नाही. कारण शेती करत असताना माझ्या हे प्रकर्षाने लक्षात आलं की आज कितीही मेहनत केलं, काही केलं आणि कुठलीही शेती केली तरी त्याच्या मालाला योग्य भाव नसल्यामुळे त्याला शेती हे परवडना झालेली आहे. त्यामुळे हे सगळे वेगवेगळे विविध प्रयोग करून मी बांबू शेतीकडे वळवलो. बांबू शेतीकडे वळाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं, आपला बांबू कुणी विकत घेईल न घेईल, काठ्या किंवा सरपण म्हणून जरी 2 रुपये किलो जरी विकलं किंवा त्याचे ब्रिकेट्स तयार केले, त्याचा कोळसा तयार केला किंवा कुठल्याही कारखान्याला जरी आपण बांबू 2.5 ते 4.5 रुपये किलोनं दिला, तरी बांबूमध्ये 10-15 लाख रुपये एकरी त्या 1 एकर जंगलाचे राहायला काहीच हरकत नाही. माझे स्वतः राहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही सरपण म्हणून 2 रुपये, आज सरपणाचा भाव 5 ते 7 रुपये आहे, 2 रुपये जरी किलो सरपण विकलं तरी 5-10 लाख रुपये एकरात शेतकऱ्याला राहायला काहीच हरकत नाही. बरं, बाकीच्या शेत्या करून बी शेती परवडना झाली आहे, मग शेतात बांबू तरी लावायला काय हरकत आहे? आणि बांबू कुठल्या कंपन्या आज 4.5 बल्लार पेपर मिल ही 4,500 रुपये टन बांबू आपला विकत घेते, तरी देखील आपण साधं सरपण आणि काठ्या म्हणून जरी विकल्या तर बल्लार पेपर मिल जेवढा बल्लार पेपर मिल आपला बांबू नेऊन जेवढे पैसे होतात तेवढेच पैसे किंबहुना त्यापेक्षा जास्त पैसे आपण बांबूचं सरपण म्हणून विकलं तरी होतात, त्याचे तुकडे करायचे आणि चक्क सरपण म्हणून बांबू विकायचा. पण ही वेळ शक्यतो शेतकऱ्यांना येणार नाही, कारण आपल्या भारतामध्ये 20 ते 30 हजार करोडचा बांबू इम्पोर्ट होतो. त्यापासून इथेनॉल, मिथेनॉल, चारकोल, प्लायवूड इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, कापड इंडस्ट्री, टूथपिक, अगरबत्तीची काडी, बिल्डिंग मटेरियल, फर्निचर मटेरियल ह्यासाठी प्रचंड प्रमाणात बांबू लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरायचं गरज नाही, आपल्या चक्क शेतामध्ये बांबू लावा आणि स्वतःचं तरी अर्थकारण सक्षम करा. धन्यवाद.